जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कणकवली नगरपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांना शहरात सीबीएसई पॅटर्नची शैक्षणिक सुविधा देण्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले होते. 10 ऑक्टोबरला घटस्थापने दिवशी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे मालक पवन पोद्दार यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार नितेश राणे यांनी केली. कणकवली नगरपंचायतीत नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषद घेत आमदार नितेश राणे यांनी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, गटनेते संजय कामतेकर, विराज भोसले, अभी मुसळे, मेघा गांगण, उर्वी जाधव, संजीवनी पवार उपस्थित होते. गणेशोत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योगदान देणाऱ्या वाहतूक पोलीस, व्यापारी, भाजी विक्रेते, पार्किंगसाठी जागा देणारे जमीन मालक यांचाही सत्कार आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवलीसह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा देण्यासाठी आपली धडपड सुरू आहे. याच हेतूने कणकवलीतील प्रभाग क्रमांक 2 मध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उभारत असल्याचे आमदार नितेश राणे म्हणाले. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते येत्या घटस्थापनेला 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता या स्कूलचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. 10 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता शहरामध्ये 2 नंबर जो वॉर्ड आहे वरचीवाडी तिथे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शाळा यांना कणकवली नगरपंचायतीने सीबीएसई दर्जाची शाळा सुरू करण्यासाठी तो प्लॉट हस्तांतर केलेला आहे. यासाठी मी त्यांच्या सहकारी असलो तरी कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि सर्वच नगरसेवकांना अशा पद्धतीने एक चांगला पुरोगामी निर्णय घेण्यासाठी आणि एकमताने आणि एवढा लवकर मला तो ठराव देण्यासाठी कणकवली हे शहर जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. मात्र कणकवलीत सीबीएसई पॅटर्नची शाळा असावी अशी अपेक्षा नागरिकांनी नगरपंचायत निवडणुकीत व्यक्त केली होती. त्यावेळी दिलेला शब्द मी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून पूर्ण करत आहे असे आमदार नितेश राणे म्हणाले. शहरातल्या मतदारांची आणि नगरवासियांची चर्चा संवाद साधत असताना असंख्य विषयांबद्दल आमच्याकडे अपेक्षा व्यक्त व्हायच्या. उद्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सत्ता आल्यानंतर तुम्ही ह्या या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत अशा आमच्याकडे अपेक्षा व्यक्त व्हायच्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पालकांनी त्यांची एक व्यथा किंवा अपेक्षा आमच्याकडे व्यक्त केली होती. माझ्याकडे प्रामुख्याने की आमच्या कणकवली शहरामध्ये एकही सीबीएसईची शाळा नसल्यामुळे आम्हाला आमच्या मुलांना मुलींना आमच्यापासून लांब कोल्हापूर असेल, पुणे असेल किंवा काही जण मुंबई पण आणि काही जण गोवा राज्यामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना जायला लागायचं आणि त्यामुळे कुटुंबाला असंख्य अडचणींचं सामोरं पण जायला लागतं. कारण का कधी कधी एक म्हणजे आईला मुलीबरोबर जायला लागतं, त्याच्यामुळे वडील वेगळे राहतात आणि या सगळ्या गोष्टी कुटुंबावर असंख्य अडचणी येतात. जून 2019 पासून पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सुरू होईल. या स्कूलमध्ये कणकवलीसह सिंधुदुर्गातील नव्हे तर लगतच्या गोवा राज्यातीलही विद्यार्थी प्रवेश घेतील. यामुळे कणकवली शहराचे अर्थकारण वाढीस लागेल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. शाळा जिल्ह्यामध्ये आली, शिक्षणाचा दर्जा वेगवेगळ्या पद्धतीने वाढलेला आहे, तो आपल्याला आपल्या निकालांमध्ये त्याचा प्रतिबिंब दिसतो. 10वी आणि 12वी मध्ये ज्या पद्धतीने आपले विद्यार्थी
100% पर्यंत मार्क मिळवतात हा सन्मान्य राणे साहेबांच्याच प्रयत्नाचा एक भाग आहे असा आम्ही विश्वासाने सांगू शकतो. आणि जे संस्कार आणि जे दिशा आम्हाला आमच्या नेत्यांनी दाखवलेली आहे त्याच मार्गावर चालत असताना आज आपल्या कणकवलीमध्ये सिंधुदुर्गामध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जी शाळा महात्मा गांधीजींच्या आदेशाने सुरू केलेली होती जवळपास 102 शाळा पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या जगभरामध्ये आहेत. प्रत्येक शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण देणं हे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचं एक खासियत आहे. आणि अशी एक नामांकित मोठी शाळा आमच्या कणकवलीमध्ये येत असल्यामुळे कणकवलीच्या विकासामध्ये कणकवलीच्या एकंदरीत भविष्यामध्ये निश्चित पद्धतीने वाढ होणार आहे किंवा फरक होणार आहे.